शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर नगर परिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षांचा अहवाल आला आहे आणि तो अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संपूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये अग्रसर राहून अविरतपणे काम करणाऱ्या जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा आणि एक माजी नगराध्यक्षांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जयसिंगपूर शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. तब्येत बिघडल्यामुळे 3 दिवसांपूर्वी नगराध्यक्षांनी त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. गल्ली क्रमांक 12 येथे आढळलेल्या एका पॉझिटिव्ह रुग्णांची माजी नगराध्यक्ष पत्नींचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे असे शाहूनगर भागातील आणखी एक असे जयसिंग शहरामध्ये मंगळवारी दिवसभरामध्ये 3 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जयसिंगपूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विद्यमान नगराध्यक्षांना संपर्कातील मोठी व्यक्ती यादी मोठी आहे त्यामुळे नगरपालिका वर्तुळामध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान मंगळवारी संध्याकाळी गल्ली क्रमांक 8 10व्या गल्लीतील हॉस्पिटल आणि नगरपालिका या ठिकाणी सॅनिटायझर औषधाची फवारणी करण्यात आली. तसेच नगराध्यक्षा कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्यांना दाखल देखील करण्यात आलंय. न्यूज 15 मराठीसाठी उमेश माळगे, शिरोळ, कोल्हापूर. मानव चैतन्य को हिंसा से शांति की ओर ले जाने के लिए 9 से 15 अगस्त तक चलने वाला है वैश्विक ध्यान उत्सव एकम विश्व शांति उत्सव. विश्व शांति के लिए लाखों लोग एक साथ ध्यान करेंगे. शांतिपूर्ण चैतन्य और विश्व शांति में योगदान करने के लिए 7 दिनों के लिए हमारे साथ ऑनलाइन जुड़ें. अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9121163894.